असं आहे माझं स्पष्ट मत आहे. आम्हाला हे सरकार ना राष्ट्रपती राजवट आणून पाडायचं, ना हे सरकार त्यांच्यात फूट पडून पाडायचं. हे अमर अकबर अँथनीचं सरकार आहे, तीन पक्षाचं. राज्यातल्या जनतेनं कौल यांना दिलाच नव्हता. राज्यातल्या जनतेनं कौल दिला होता भारतीय जनता पार्टी, शिवसेनेला. जनतेशी दगाबाजी करून बनवलेलं हे सरकार आहे की आपसात पायात पाय गुतून पडतील. आम्हाला यांना पाडण्याची गरज नाही, आम्हाला राष्ट्रपती राजवट आणण्याची गरज. पण आम्हालापर्यंत घेऊन जात होते संकटामध्ये, ते एकमेकांसाठी संकटात धावून जाऊ राहील ना. आता बघा, हा धरलाय नवाब मलिक, काँग्रेसला फार वाईट वाटलं नवाब मलिक पकडल्यामुळं. अशोक चव्हाणची चौकशी झाली, राष्ट्रवादीला वाईट वाटलं. आता काल धाडी पडल्या शिवसेनेच्या काही माणसांवर, त्यांना वाईट वाटलं. ते एकमेकांसाठी धावून जातात या कामाला, बाकीला जातात का नाही माहीत नाही. पण हे ते संकट समजून एकमेकांची मदत करू राहिले. तुम्ही बघितलं का, नवाब मलिक सीबीआयनं ईडीनं आणला, किंवा जसं काही तो आतून एखादं शौर्याचं काम करून आला अशी वर हात करत होता. पण सीबीआयची चौकशी झाली गुजरातला मोदीजी, तेव्हा मोदीजी बाहेर आले चौकशीतून आणि पत्रकारांनी त्यांना विचारलं, तर मोदीजीने फक्त हात जोडले आणि निघून गेले. असं नाही केलं मोदीजीना, हे तर मस्ती आल्यासारखी भाषा चालली. दोन्ही हात वर करून मिले बहादूर आहे, तुम्ही चिंता करू नका. समजा बहादूर आहे आता. आणि राष्ट्रवादी काँग्रेस उपोषण कशासाठी करतं, ज्यानं दाऊद इब्राहिमची प्रॉपर्टी घेतली, या राज्यात जीवितहानी केली. याचा अर्थ असा आहे की या उपोषणातून हे लक्षात येते असं म्हणायचं का आपण, की या राष्ट्रवादी काँग्रेसचा दाऊद इब्राहिमना त्या काळात केलेल्या कृत्याला पाठिंबा आहे हा. जोपर्यंत नवाब मलिकचं कनेक्शन दाऊद इब्राहिमशी असणार नाही, तोपर्यंत त्या प्रॉपर्टी हा विकत घेऊच शकतो. 40 लाखाला प्रॉपर्टी घेऊ शकतो, 10-20 कोटी रुपयाची प्रॉपर्टी. याचा अर्थ यांचं संघन मध्ये. मला असं वाटतं की हे वक्तव्य कोणत्या पार्श्वभूमीतून केलं याच एकदा चौकशी झाली पाहिजे. हे वक्तव्य वादग्रस्त होऊ शकतं का नाही होऊ शकतं, मला असं वाटतं. मी पण शिवकर्मी आहे आणि मला सुद्धा असं वाटतं शिवाजीबद्दल असं प्रकारचं वक्तव्य कोणी करू नये. परंतु शिवाजीचा अवमान करण्यासाठी केलेलं वक्तव्य का, याचा सगळ्या समाजाने विचार केला पाहिजे. आहे का नाही का हे ठरवण्याचा पूर्ण तपासूनच केलं पाहिजे. मुळात शिवाजी तयार नाही, आज काय तयार होणार. पण उपलब्ध पुरावे जे आहेत, त्या पुराव्याचा आधार तर सांगतो की शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामीच होते. टाकलेले आहेत, एकाचा मृत्यू झालेला आहे, काय करतंय भारत सरकार. एक तर युक्रेन आणि रशियाचं जे युद्ध चाललंय, या युद्धात सगळ्यात महत्त्वाचं भारतापुढं काय महत्त्वाचा प्रश्न असेल, तर युक्रेनमध्ये किंवा रशियामध्ये जे काही भारतीय विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी किंवा अन्य कारणानं जर कोणी भारतीय त्या ठिकाणी अडकला असेल तर त्यांना भारतात आणणे हे सगळ्यात पहिलं प्रथम प्राधान्य आहे. आणि आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक करून यावर सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि आज आमच्या मंत्रिमंडळातील 4 मंत्री युक्रेन आणि रशियाच्या आजूबाजूला जे देश आहेत, कारण त्या ठिकाणी काही विमानं येण्याजाण्यावर बंदी घातली आहे, तर 4 मंत्री आमचे पाठवलेले आणि रशिया आणि युक्रेनचे आजूबाजूचे देश आहे त्या ठिकाणून ते बाकीच्या गोष्टी ऑपरेट करतायत. मला असं वाटतं की 7-8 विमानं आत्तापर्यंत भारतामध्ये युक्रेन आणि रशियामधून आलेली आहेत. एका विमानाला पीयूजी गोयलने रिसिव्ह केलं येणाऱ्यांना, एका विमानाला नारायण राणेने केलं, आणि उद्या संध्याकाळी 1:50 मुंबईमध्ये विमान येणार आहे. त्या विमानामध्ये जे काही युक्रेन आणि रशियाचे विद्यार्थी किंवा अन्य लोक येतील त्याला रिसिव्ह करायला मी स्वतः जाणार आहे. त्यामुळं भारताला पूर्णपणानं आपल्या भारतीयाची चिंता आहे आणि जे जे कोणी त्या ठिकाणी अडकले असतील त्यांना आणणं हे भारत सरकारचं सर्वप्रथम प्राधान्य आहे. आणि यासाठी प्रधानमंत्र्यांनी गंगा ऑपरेशन नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे आणि त्या ऑपरेशनच्या अंतर्गत हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आणले जातात. असं नाही आहे, पोलीस आहेत, जो कोणी रस्त्यावर येईल त्याला धरणं पकडणं आणि अशा प्रकार करणं हे त्यांचं काम आहे. ते काही तू भारतीय म्हणून तुझ्यावर अन्याय करतो किंवा तू कोणी अन्य देशातला म्हणून करतो असं नाही. संचारबंदी लागू असते, संचारबंदीच्या काळामध्ये जर कोणी रस्त्यावर आला तो भारतीय असो की त्या देशातला असो, तर अशा ठिकाणी असे प्रकार घडत असतात. संचारबंदीच्या काळात बाहेर पडण्याला बंदी आहे,
परंतु प्रत्येक जणाला आपला जीव वाचवायचा आहे, आपल्या देशात यायचं आहे, आणि अशा अर्थाने कोणी बाहेर पडलं त्यानंतर भारतीय सापडलं तर असं होऊ शकतं असं नाही. तुमचं काय आव्हान असणार तिथल्या तरुणांना? एक आहे की आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी संपूर्णपणानं काळजी घेण्याचं ठरवलेलं आहे, त्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये काही मंत्र्यांची नियुक्ती केलेली आहे. हे मंत्री रशिया आणि युक्रेनच्या आजूबाजूच्या देशात जाऊन स्वतः हे ऑपरेट करतायत की आपले कसे विद्यार्थी किंवा अन्य लोक आणता येतील. माझं मत असं आहे की सगळ्यांनी भारत सरकारनं जी काही हेल्पलाईन दिली त्याच्याशी संपर्क साधला पाहिजे. आम्हीसुद्धा आमच्याकडंसुद्धा स्थानिक ठिकाणाहून महाराष्ट्रातून किंवा अन्य ठिकाणाहून काही लोक संपर्क साधतायत. मी आजच दोन माणसांचा संपर्क, आमच्या जालन्याची एक मुलगी होती त्या मुलीला आता त्यांनी हॉटेलमध्ये नेलं आहे आणि उद्या त्या मुलीलासुद्धा ते पाठवणार आहे. माझं मत हे तिथल्या विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता जी काही यंत्रणा सरकारनं उभी केली त्या यंत्रणेच्याच माध्यमातून यावं, सैरावर पळवणे असं माझं मत आहे. आमच्याजवळ पुरेसा कोळसा उपलब्ध आहे. कोळसा कंपनीने आपल्याला पाहिजे असला पुरेसा स्टॉक 8 दिवसाचा 10 दिवसाचा हा वेळेत उचलला पाहिजे. कोळसा कंपनीचं वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचं नियोजन नसल्यामुळं अशा प्रकारची परिस्थिती उद्भवती. भारत सरकारजवळ मुळीच कोळसा कमी नाही. ते पण नाशिकचा औष्णिक केंद्र असू शकतो, पण त्या त्या ठिकाणी हे बघा, एक तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कोळशाचं उत्पादन जास्त झालं. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या टायमाला यांनी स्टॉक करून ठेवायला पाहिजे होता त्या टायमाला स्टॉक करत नाही, आणि कधी कधी त्यांची स्टॉक करून ठेवायची अडचण पेमेंटसुद्धा असू शकते. तेव्हा त्यांनी रेल्वे खात्याशी, त्यांनी कोळसा खात्याशी कोऑर्डिनेशन केलं पाहिजे आणि पुढची फ्युचर प्लॅनिंग केली पाहिजे. कोळसा कमी पडल्याच्या बाद जर ते कोळसा कमी असं म्हणत असतील तर त्या अगोदर त्यांनी असं म्हटलं पाहिजे की आमचा 8 दिवस पुढील एवढा कोळसा आहे, आम्हाला कोळसा अप्लाय करा. भारत सरकारजवळ कोळशाची उपलब्धता आहे, कुठल्या प्रकारचा कोळसा कमी नाही आमच्या. पण याचा परिणाम असा होतो की राज्य सरकारचं राज्यातले वीज राज्यातल्या ग्राहकाला वीज पुरवणं ही संपूर्णपणानं राज्याची जबाबदारी आहे, आणि या कंपन्यांना कोळसा पुरवणं ही आमची जबाबदारी आहे. आमच्याजवळ कोळसा आहे, यांनी कोळसा वेळीच प्रबंधन करून साठवून ठेवला पाहिजे, त्यांना आवश्यक ते वाटतं.